मी शैला वीरा पाटील, खारीगाव उपासना केंद्र। मी पहिला माझ्या मुलीचा अनुभव सांगते। म्हणजे तिच्या लग्नाचं वय झालं ना, तेव्हा तिला खूप मागण्या यायच्या। मग मी बापूंना म्हणजे मनापासून सांगितलं की बापू, जिथे उपासना केंद्र असेल ना, तिथंच मुलीचं लग्न जमू दे म्हणून। ते थोडक्यातच सांगते म्हणजे मी, तर दिला जुईनगरला जवळ एकदम भेटे शिरोणे गावात, तिकडनं मागणी आली आणि मग तिथे लग्न जमलं तिचं। आणि उपासना केंद्र पण जवळ आणि गुरुकुल तिला एकदम हे झालं। आणि मग त्याच्यानंतर तिला 5-6 महिन्यात असे दिवस गेले। दिवस गेल्यानंतर तिला 2 महिने चेकअप करायला नेलं डॉक्टरकडे, डॉक्टर बहीण वगैरे मी। तो सांगितलं का 2 महिन्यानंतर ते खराब झाले म्हणून, खराब झाले तर का साफ करावे लागेल। तर मग तेव्हा मग आम्ही साफ केलं। तेव्हा त्याच्यानंतर परत असं 5-6 महिन्यात परत तिला दिवस गेले, त्रास व्हायला लागला खूप 5-व्या महिन्यात। आणि परत तिचं गर्भपात झालं, म्हणजे मुलगी होती। तेव्हा म्हणजे ती माणसं पण म्हणजे नाराज होती, म्हणजे नवऱ्याला आवड होती मुलांची म्हणून ते दाखवलं नाही, पण नाराज होती। नंतर म्हटलं बापूंना सांगितलं का मी म्हटलं माझं पण माझ्या एकच मुलगी, तर माझं पण 4 वेळा असंच झालेलं होतं। बापूंना म्हटलं तिचं पण असंच झालं, तर लोक बोला आईसारखीच झाली तिची पण। म्हणून मग मी दादांकडे घेऊन गेली तिला, दादांकडे घेऊन गेले। दादा बोलले की तुम्ही असं थोडे दिवस पालटले का घेऊन या म्हणून। मग त्याच्यानंतर मग तिला दुसरा महिना लागला, त्याच्यानंतर गेलो परत दादांकडे। गेलो तर तिथे दादाने सांगितलं का 3 वेळा रामरक्षा बोला तर व्यवस्थित होईल सगळं। मग तिथून आली आणि मग ती घरीच गेली, घरी गेली तिच्या, तर परत तिला थोडं त्रास व्हायला लागला। त्रास व्हायला लागलं तर बेड रेस्ट दिला, म्हणजे तिला टाके घालून पूर्ण, म्हणजे सासरीच होती ती पूर्ण 9 महिने। तेव्हा मग तिला ती 3 महिने ते आणि बापूंचं मी सारखेच म्हणजे नाव घेतच होती। त्याने 9-व्या महिन्यात तिला मुलगा झाला, ते व्यवस्थित झालं। त्याच्यानंतर परत मग तिला त्याचा मुलगा 6 वर्ष झाल्यानंतर परत दिवस गेले। दिवस गेल्यानंतर परत तिला 6-वा महिना गेला आणि परत तिच्या गर्भपिशवीची दुसऱ्या दिवशी गेली 6-व्या महिन्यानंतर। गर्भपिशवीचं तोंड उघडलेलं, तिचं तोंड उघडलेलं। म्हणजे आता काय करणार, डॉक्टर बोलतात की आता काय टाके पण घालू शकत नाही। मग ते तसंच तिला बेड रेस्ट दिलं आणि खूप आराम करायला सांगितलं, फक्त टॉयलेटलाच उठायला सांगितलेलं। पण आता ती सासरी असल्यामुळे कधी इथे पण येऊ शकत नव्हती, मुलगा शाळेत होता, मग तिथेच राहिली। तरी पण ती उठायची आणि असं कपडे दे मुलाला, काय नाश्ता दे असं करायची। मग नाही ना असं करून ते 7-व्या महिना रोज डॉक्टर यायचे, तिला चेकअप करायचे तिकडचे, रोज मी तिला विचारायची। तर म्हटलं आज असं बापू बापू, मी तर इकडे बापू बापूच करत होते आणि रोज तिला फोन करायचे, बापू व्यवस्थित होते, सगळं व्यवस्थित होते। असे 3 महिने गेले। 3 महिन्यानंतर मग तिला असं हे व्हायला लागलं, मग तिला ॲडमिट केली त्यांच्या तिकडे दवाखान्यात। केली तर बराच वेळ ती तशीच होती, म्हणजे काही हे नव्हतं, हे वगैरे लावलेलं तिचं, BP चेक करत होते हे ते। आम्ही गेलो तर ना मग तिथे बसून मी रामरक्षा हनुमान चालीसा असं काय बोलतच होती। आणि बापूनं म्हटलं सगळं व्यवस्थित होते, व्यवस्थित होते। मग ते जेव्हा वेळ आली ना, तेव्हा तिला वार्डमध्ये नेलं। वार्डमध्ये नेलं तर बऱ्याच वेळा तेव्हा पण माझी हनुमान चालीसा रामरक्षा वगैरे चालूच होती। बापूनं म्हटलं व्यवस्थित होते आणि मुलगी होते, कारण त्यांच्या घरात मुलगीच नव्हती, चुलत दिराना पण नव्हती आणि तिच्या सख्या दिराला पण नव्हती, मुलंच होती। मग तेव्हा अर्धा तासात आले डॉक्टर सांगायला की म्हणजे व्यवस्थित झाले। तर पहिला मी विचारलं काय झालं, तर ती मुलगी झाली। मुलगी तर बापूनं म्हटलं हरिओम बरं अहमदने बोलली, हरिओम श्री अहमदने।